नमस्कार फ्रेंड्स, मी स्वामी समर्थ, मी नैना पोपळे, स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे शुक्रवार आणि आज आहे नागपंचमी. तर सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता वाजलेले आहेत 9 वाजलेले आहेत आणि मॅडम चाललेले आहे स्कूलला. तर त्या तयारी करतात कारण की तिची 10:30 स्कूल असते. आत्ता म्हणजे एक्झाम चालू होत्या, पण आत्ता तिची 2 दिवस झाले एक्झाम संपली आहे. मोठा मुलगा 7:30 स्कूलला गेला आहे. तर चला आता हिची तयारी करते, बाकीची पण कामं वरायची. आणि आजचा दिवस खूप छान असा स्पेशल आहे कारण की आपला पहिला सण आहे नागपंचमी. आणि आता आज मी मस्त असं स्पेशल पुरणपोळीचं जेवण करणार आहे. तर हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा. त्यानंतर मग मी लगेच बाकीच्या कामांना सुरुवात केली. घरामध्ये खूप पसारा पडलेला, सगळा आधी कपडे वगैरे आवरून घेतली. आणि मग त्यानंतर मग मी लगेच किचनमध्ये आले कारण की मुलीला मला टिफिन पॅक करायचा होता आणि तिला नाश्तासुद्धा द्यायचा होता. तर आता इथे मी चपाती गरम चपाती लागते. आणि आता एकीकडे मी तिचा टिफिन पॅक केला. नाश्त्यालासुद्धा तिला तीच भाजी चपाती देणार आणि मस्त असा चहा ठेवला आहे. त्यानंतर मग तिला मी स्कूलला पाठवली, बाकीची सगळी माझी कामं आवरून घेतली. आणि आता इथे मी वाटप करायला घेतलं कांदा खोबऱ्याचं. हे माझं वाटप संपलं होतं कारण की मी हे वाटप असं 8 दिवसाचं बनवून ठेवते, जेणेकरून आपण जेवण करताना आपल्याला पटकन उपयोगी येतं आणि आपला स्वयंपाकसुद्धा लवकर होतो. आणि हे वाटण मी 8 दिवसाचंच करते, जास्त नाही करत कारण की ते खराब होतं. तर आता माझं वाटण इथे बनवून तयार आहे. मस्त आपला मी कांदा आणि लसूण असं खोबरं भाजून घेतलं. आणि सकाळी मस्त अशी कोथिंबीर घेते तीसुद्धा स्वच्छ निवडून घेतली. भाजी होती थोडीशी आणि थोडासा भात लावायचा होता मला. तर त्यानंतर मग मी थोडासा आराम केला. दुपारी मुलं स्कूलमधून आलेली, त्यामुळे जास्त काही शूट नाही करता आलं. त्यांच्याकडं वेळ त्यांच्याकडंसुद्धा लक्ष द्यावं लागतं, त्यांचा अभ्यास घ्यावा लागतो. त्यानंतर मग मी आता इथे 6:30 आहेत. आणि आता इथे मी जेवणाची तयारी करते कारण की आज पुरणपोळी बनवायची होती. आता तर कारण आज नागपंचमी आहे आणि श्रावण महिन्यातला हा पहिला सण असतो, त्यामुळे आमच्याकडे तर पुरणपोळी बनवतात. आता एकीकडे मी डाळ शिजत ठेवलेली आहे आणि आता मी इकडे पीठ मळून घेते कारण की डाळ शिजेपर्यंत आपलं पीठ असं छान भिजून तयार होतं. तर पीठ जेवढं मुरेल तेवढे आपल्या पुरणपोळ्या मस्त होतात आणि टम्म अशा फुगतात, अजिबात फुटत नाही आहे. आता इथे मी पीठ मळून घेते. त्यानंतर इकडे 7 वाजले होते, आता मी इथे देवपूजा करून घेते. नागोबाचा मी फोटो लावलेला. आज शुक्रवार आहे त्यामुळे आज माळा नाही घालत, आमच्याकडे शनिवारी माळा घालतात. आणि इथे मी आता धूप बनवून घेते कारण की आता मला देवपूजा केल्यानंतर लगेच पुरणपोळी बनवायला घ्यायची होती. त्याआधी म्हटलं दिवा लावून घ्यावा. आणि देवपूजा झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे मस्त आपली कटाची आमटी तयार आहे, पुरणसुद्धा रेडी आहे, पीठसुद्धा खूप छान भिजलेलं, भातसुद्धा तयार आहे. आणि आता इथे मी पापड तळून घेतले होते, फक्त पोळ्या बनवायच्या राहिल्या होत्या. तर तुम्ही पाहू शकता मस्त आपल्या पोळ्या एकदम मऊ झालेल्या आहेत, काही मुलांनी खाल्ल्या त्या, बाकीच्या मला बनवायच्या आहेत. आणि पुरणपोळी म्हटल्यानंतर तुम्ही पाहू शकता किचनमध्ये खूप राड्या झालेला आहे. तर चला आता हे सगळं मला आवरायचं आहे. आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.